नमस्कार, गुड आफ्टरनून तुमका सगळ्यांचे येऊकार. आज माझ्या बरोबर असा वेळीचे आमदार आमचे इंजिनियर सुर सिल्वा आणि आमचे व्हाईस प्रेसिडेंट बाबा निकी नाईक. ही प्रेस कॉन्फरन्स घेऊचे कारण म्हणजे काल एक ऑर्डर झाली हायकोर्टाची आणि ओल्ड गोवा जे बीजेपीच्या एका मनशाचे इलिगल स्ट्रक्चर असा युनेस्को हेरिटेज साईट एंड व्हेरी क्लोज प्रॉक्सिमिटी टू द चर्च आणि इनकम्प्लीट व्हायोलेशन जे बांधला ताजे जी आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियान ऑर्डर पास केली ती हायकोर्टान पास केली ऑन द ग्राउंड्स दॅट इट व्हायोलेट्स प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टीस. ऑर्डर अजून हातात येऊना पण बेसिक जी जिस्ट असा विच शोज सिमिलर इश्यूचे टाउन अँड कंट्री प्लॅनिंगाची ऑर्डर जी आशिल्ली ती अशीच अंडर चॅलेंज झाली आणि देर ऑल्सो प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टीस वर नॉट फॉलोड ह्या ग्राउंडाचेरूच त्याय ऑर्डरी कॉस्ट झाला. आणि ही प्रेस कॉन्फरन्स घेऊचे कारण म्हणल्यार 2021 जेव्हा हांवें आमरण उपोषण केलें 5 दिसांनी सरकाराक जाग येवन त्या वेळार ही ऑर्डर डीसीपीची झाली आणि ताच्या मातशी पहिली आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियान ही ऑर्डर पास केली आणि ताच्या उपरांत हांवें उपोषण सोडल्या उपरांत जेव्हा ही एक्शन झाल्या उपरांत विलेज पंचायत ऑफ सेव ओल्ड गोवान by following due process as prescribed under Goa Panchayat Raj Act tanka demolition order issue keli ji demolition order as additional director of panchayat ban panje hanga north goa panje hanga pending asa ashe astana jenna sarkaracho ordery sarkari department acho jo ordery asa tcp asu kiwa archaeological survey of india asu hyo order on the grounds of natural justice कॉस्ट जाता. हाजो अर्थ की ह्या डिपार्टमेंटांनी प्रोसिजर फॉलो करनासतना ह्यो ऑर्डर काढिल्ल्यो आसा. हातल्यान एक गोष्ट सिद्ध जाता की सरकार जरी चीफ मिनिस्टरान सांगिल्ले की ते कायद्या प्रमाणे हाजेर एक्शन घेतले की कायद्या प्रमाणे एक्शन घेवपाक ते शकलो ना किंवा तांणी तांकां डायरेक्शन दिलां अशें आमकां आज वी हॅव रिझन्स टू बिलीव दीस. नाउ वाय दीस रिझन्स टू बिलीव इज म्हाका एक गोष्ट कळना की वाय दीस डिपार्टमेंट्स हॅव इश्यूड दीज ऑर्डर्स विदाउट फॉलोईंग ड्यू प्रोसेस ऑफ लॉ अँड देर कॅन बी ओनली वन रिझन. आणि एकूच कारण असू शकता की तांकां खबर आसा की ती ऑर्डर चॅलेंज जातली आणि चॅलेंज करपाचे इन्स्ट्रक्शन्स आसतले आणि सरकार खंय तरी नरम रावतलो आणि ह्यो ऑर्डरी कॉस्ट जातलो. हाजो अर्थ सरकार इनडायरेक्टली बाय सबवर्टिंग ज्युडिशियल प्रोसेस त्या इलिगल स्ट्रक्चर तशेंच उरपाक जाय म्हणून खंय तरी मदत करता आणि हाजे बद्दल म्हाका कांयच डाऊट ना. दोन ऑर्डर कॉस्ट झाले, दोन डिपार्टमेंटाचे ऑर्डर कॉस्ट झाल्या. म्हजी सरकारा कडेन मागणी आसा. पहिली म्हणजे एडिशनल डायरेक्टर ऑफ पंचायत बांद 2021-22 आज 23 सुरू झाला, जानेवारी सोपलो, पण इंटरवेंशन ऍप्लिकेशनाचेर वेगवेगळ्या टायमार ते डेट्स दीत असतात अँड ऑन दीस स्टेजीस हांवें इंटरवेंशन ऍप्लिकेशन तरी फायल केला. एक सिंपल गजल असा, एक सुशिक्षित एडिशनल डायरेक्टर थंय बसलेलो असा, ही हॅज अ कॅपेसिटी टू डू इट, बट वाय इज ही नॉट डुईंग इज अ क्वेश्चन विच आय रेज टुडे बिफोर द गव्हर्नमेंट. सरकारी डिपार्टमेंटा प्रोसिजर फॉलो करनासतना जे केल्ले असा बिकॉज इट इज कॉस्ट ऑन द ग्राउंड्स ऑफ नॉन फॉलोईंग ऑफ प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टीस देर आर एम्पल ऑपॉर्च्युनिटीज. सरकाराक एम्पल ऑपॉर्च्युनिटीज असा टू डायरेक्ट इट्स डिफरंट विंग्स इन्क्लुडींग टाउन अँड कंट्री प्लॅनिंग डिपार्टमेंट आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया हांकां परत प्रोसिजर फॉलो करून त्यो नोटीस तांकां काढूं येता. तेन्ना म्हजे कडेन सरकार म्हजी सरकारा कडेन एक मागणी आसा चीफ मिनिस्टराक कडेन हांव मागता की ही शूड डायरेक्ट द डिपार्टमेंट्स टू टेक एक्शन एज पर लॉ. अजून कांय उशीर जाल्लो ना. हे जर सरकाराक दिसता की ह्यो ऑर्डर चॅलेंज करपाक जाय जाल्यार सरकारान त्यो चॅलेंजय करपाक जाय. तुमचे सिरियसनेस दाखोवपाचो वेळ आयिल्लो आसा. ना जाल्यार इट मेक्स मी फर्मली बिलीव की सरकार खंय तरी हे इलिगल स्ट्रक्चर दॅट इज विच इज इन ब्लेटंट व्हायोलेशन ऑफ सीआरझेड नॉर्म्स आणि ब्लेटंट व्हायोलेशन ऑफ आर्कियोलॉजिकल सर्वे नॉर्म्स अँड टीसीपी नॉर्म्स हे तुम्ही प्रोटेक्ट करपाक सोदता.
एक 40-50 स्क्वेअर मीटराची जी झोपडी आशिल्ली ते आज येदे वडले स्ट्रक्चर थंय जाऊन पडला. आणि हाका फक्त सरकार जबाबदार असा, सरकाराची नामुष्की जबाबदार असा, आणि सरकाराचे जे काम असा ते सरकार करना म्हणून हे सगळे असे घडत असा. आणि इतलो प्रोटेस्ट जाऊन इतले लोक सगळे एकवट जाऊनही जर सरकाराक जाग येना जाल्यार म्हाका दिसता की हो सरकार निर्लज्ज सरकार असा. इट्स टाइम दॅट गव्हर्मेंट टेक्स एक्शन. आणि जर गव्हर्मेंट एक्शन घेना जाल्यार म्हाका दिसता परत आमकां एकदां आंदोलन सुरू करचें पडटलें. गरज पडली जाल्यार परत एकदां उपाशी रावचो पडटलो. आणि ते सगळे जर करचे पडले जाल्यार आमी ते करपाक तयार आसा. इफ पंचायत कॅन फॉलो ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, वॉट स्टॉप्स द गव्हर्मेंट ऑफ गोवा फ्रॉम फॉलोईंग ड्यू प्रोसेस ऑफ लॉ अँड बाय द चीफ मिनिस्टर, द टीसीपी मिनिस्टर अँड अदर्स. त्यावेळेचे टीसीपी मिनिस्टर आशिले तांणी सगळ्यांक सांगिल्ले की ही जी हे जे स्ट्रक्चर आसा, ही जी परमिशन्स आसा, दे हॅव बीन ऑब्टेन्ड बाय फ्रॉड, दे हॅव बीन ऑब्टेन्ड बाय सबवर्टिंग लॉ अँड इट इज एब्सोल्यूट फ्रॉड ऑन दी लॉ. अशें आसतना सरकारान एकूय क्रिमिनल केस खंयच्याच तांच्या गव्हर्मेंट सर्वंटांचेर फायल करूं ना, जांचेर जाणी ते परमिशनां दिल्ली. तेन्ना परत एकदां हांवें एक लॅटर केल्ल्या ते तांचेर क्रायम रजिस्टर जावपाक जाय आशिल्ले, ते जावना. हांव मागता चीफ मिनिस्टरा कडेन परत एकदां की तांणी एज अ होम मिनिस्टर शूड डायरेक्ट द पोलीस ऑफिसर्स टू इन्वेस्टिगेट अँड रजिस्टर एन ऑफेन्स अगेन्स्ट ऑल द एरिंग टीसीपी ऑफिसर्स एज वेल एज ऑल द ऑफिसर्स हु आर रिस्पॉन्सिबल फ्रॉम द डायरेक्टर ऑफ फ्रॉम द लँड सर्वे डिपार्टमेंट. मामलातदार इन्वॉल्व आसतलो हातूंत भितर, हातूंत भितर डेप्युटी कलेक्टर जस्ट प्लेड ऑन अ रिलीजियस रिलीजियस चर्चीस अराउंड देर विच आर देर. कारण थंय आमचे जे दायज आसा ते प्रोटेक्ट करपाचो म्हाका दिसता वेळ आयिल्लो आसा. सरकारान निधींतल्यान जागे जावपाक जाय. चीफ मिनिस्टरान जशें अश्युरन्स दिला ते अश्युरन्स पाळपाक जाय. टेक एक्शन एज पर लॉ एन्ड डायरेक्ट ऑल्सो द डायरेक्टर ऑफ पंचायत टू टेक एक्शन एज फास्ट एज पॉसिबल. हे जर घडलें ना नेक्स्ट 2 महिन्या भितर जाल्यार आय थिंक वी हॅव टू प्रोसीड अँड गो अँड अप्रोच दी हायकोर्ट ऑल्सो फॉर स्पीडी डिस्पोजल of the appeal which has been filed by them and which is pending and wherein we have asked us to be joined as parties. So itle karun hav sarkara samuj hota ki if you don't take action within next 30 days as per law which you are entitled to do, we will take future course of action. Ami te thoretle matlab bak tu jakare ki gani tumka pude इलिगल बांदलो प्रोसेस केलो म्हणून. आणि इलिगल डेमोलिश करपाक प्रोसेस स्टार्ट केलो पंचायतांनी केला. आता टीसीपीन जनरल प्रोसेस चाललो आणि आमचा एएसआय त्यांचा एक प्रोसेस चाललो. आता हे दोन केसेस स्पष्ट झाल्या टीसीपीचे आणि हेचे सारखे गोमान येतात की आमचा गव्हर्नमेंट सिरियस ना म्हणून. त्यांनी प्रोसेस फॉलो केला ना, प्रोसेस सारखो झालो जाल्यार ह्यो बाहेर पडपा ना केस. सो हांव मागता गव्हर्मेंटा लागी ह्यो केस पत्त्यो घालच्यो आणि ह्यो इलिगल स्ट्रक्चर असो डेमोलिश जावपाक जाय. हो इश्यू आम्ही फावली असेंब्लीक घेतलो आहात आणि पुढे आम्ही आमच्या चीफ मिनिस्टरा बरे गव्हर्नरा बरे फक्त आम्ही एकोय जातले कित्याक हो प्रोसेस सारखो जावपाक जाय म्हणून आणि हे एक्शन जावपाक जाय. सो आम्ही एक डिस्कशनही केला बाब एडवेन्झी आणि बाब क्रुजाकडे की एज एमएलएज दे विल ऑल्सो राईट टू द चीफ मिनिस्टर, टीसीपी मिनिस्टर अँड गव्हर्नर ऑफ गोवा टू टेक ॲक्शन अगेन्स्ट दिस इलिगल स्ट्रक्चर बाय फॉलोईंग ड्यू प्रोसेस ऑफ गोवा. खंयच लुपोल उरपाक जायना कायदेशीर ताका लागून ऑर मुद्दाम दवरपाक जायना सरकार. हाका लागून म्हाका दिसता आज प्रत्येक गोंयकारांक जागो जावपाचो वेळ आयिल्लो आसा, उठपाचो वेळ आयिल्लो आसा आणि सरकाराक जागोन सांगपाचो वेळ आयिल्लो आसा की तुम्ही लोकांच्या सेंटिमेंट्सा कडेन खेळू नका, गोंयकारांकडे खेळू नका. गोंयचे जे दायज आसा, गोंयचे जे रिलीजियस प्लेसीस आसा तांकां प्रोटेक्ट करपाचो तुमकां तुम्ही जो प्रयत्न करूंक जाय तो करना. सो दीस इज अ फायनल वॉर्निंग टू द गव्हर्मेंट ऑफ गोवा अँड द चीफ मिनिस्टर अँड रिक्वेस्ट हिम ऑल्सो टू टेक ॲक्शन एज पर लॉ. देव बरें करूं प्रश्न आसा हे विशयाचेर गोवा फॉरवर्डान युनेस्को पत्र बरयलें न्ही. आतां समज ते डिमोलिश केले ना जाल्यार दर्जो वचपाक शकता न्ही? वचूंक शकता. कारण अशें आसा की परिस्थिती अशी आसा, पयली म्हणजे ते स्ट्रक्चर थंय येवंकूच जायनाशिल्ले.
जशे तरेन ते स्ट्रक्चर ते आयिल्ले तेन्ना थंय तो फेरी रॅम्प आशिल्लो, तो रिपेर करपाक म्हणून तांणी बंद केलो 3 महिन्यान. आनी त्या 3 महिन्याच्या काळांत एका वाटेन फेरीपटीचे रॅम्पाचे कन्स्ट्रक्शन सुरू आशिल्ले आनी एका वाटेन घराचे स्ट्रक्चर कन्स्ट्रक्शन सुरू आशिल्ले. खंय तरी सरकार हाका आडावन ही एक्शन जी आसा पळय ती मुद्दम नलिफाय करपाक सोदता, डायल्यूट करपाक सोदता अशें आमकां दिसूंक लागलां. आनी वे थिंग्स आर एज अ लॉयर ऑल्सो आय वील टेल यू, हे जे पीसीपीचे लोक आसा किंवा आर्कियोलॉजिकलचे एएसआयचे जे लोक आसा तांकां खबर ना की कायदो कसो आनी कसो फॉलो करपाक जाय. म्हाका हाजे बद्दल डाउट आसा. तांकां सगळें खबर आसता दॅट दे हॅव टू फॉलो द प्रिंसिपल्स ऑफ नॅचरल जस्टीस. इफ दे हॅव नॉट फॉलो दॅट मिन्स इट इज डेलिबरेट, अँड इफ इट इज नॉट डेलिबरेट दॅन शो सिरियसनेस बाय द गव्हर्नमेंट ऑफ गोवा, ऑर एल्स इट इज क्रिमिनल अगेन अनदर फ्रॉड विच इज बिंग प्लेड. सो आय थिंक इट इज टायम दीस फ्रॉड इज अनअर्थ. जो आमचो सरकार आसा, जर तांच्या टीसीपी मिनिस्टरान सांगिल्ले की हांगा जे जाला हे फ्रॉड म्हणून, जाल्यार क्रिमिनल केस अजून पर्यंत कित्याक रजिस्टर जावना, हो एक मुख्य प्रश्न आसा. आनी म्हाका दिसता हे इन्वेस्टिगेशन बरे तरेन जावपाक जाय, कारण ज्या तरेन कॅडेस्ट्रॉल प्लॅन जो आसा तो मॉडिफाय केलो, 40 मिटराचे स्ट्रक्चर रिसर्वे करून व्हडलें कशें दाखयलें, हातून डेप्युटी कलेक्टर जबाबदार आसलो, ताचे बरोबर डायरेक्टरेट ऑफ सेटलमेंट अँड लँड रेकॉर्ड्स हाजेय लोक जबाबदार आसा. हे सगळें क्रिमिनल जाता. गट बूक यूज मॉडिफाय केल्लो आसतलो, ह्यो सगळ्यो गजाली आसा ज्यो फ्रॉड्युलंटली तांणी त्या एका तरेन ह्यो वाडयल्यात आनी मोठे. सो गोंयचो दर्जो जो आशिल्लो, प्रत्येक जो ब्युटिफूल प्लेस म्हणून जो दर्जो आशिल्लो तोय याद जाता. युनेस्कोचो दर्जो सोडूच तूं, पण ज्या तरेन आज गोवा गव्हर्मेंट डील करता प्रत्येक इशू कडेन, म्हाका भंय दिसपाक लागला की गोंय एक राज्य जे सामके सुंदर सोबीत आशिल्ले तोय दर्जो प्रोबेबली आमी घालून बसतले. आतां खंयच्या स्टेजीचेर ऑर्डर वाचली ती मेळ्ळी ऑर्डर अजून अपलोड जावं ना. ऑर्डरीक आमी रावल्या, पण जो बेसीक आयिल्ली जी ऑर्डर आमी कोर्टात आयकली तातूंत म्हणला की वॉशिंग दीस ऑन द प्रिंसिपल्स ऑफ नॅचरल जस्टीस. हाजो अर्थ जो ड्यू प्रोसेस आसता तो प्रोसेस इज व्हेरी सिंपल. एक शोकॉज नोटीस काडप आसता आनी तातूंत एक टायम दिवप आसता उत्तर दिवपाक. हे सगळें जर करना आनी तुका जर डायरेक्ट ऑर्डर काढली जाल्यार दॅट मिन्स दॅट इज द प्रिंसिपल्स ऑफ नॅचरल जस्टीस आर नॉट फॉलोड. सो प्रिंसिपल्स ऑफ नॅचरल जस्टीस म्हणजे तुझे म्हणणे आम्ही ऐकूना आणि ते ऐकनासताना आम्ही ही ऑर्डर पास केल्या अशी सरकारक जर खबर नाही हो प्रोसेस जाल्यार दोज ऑफिसर्स आर नॉट फिट टू बी सिटिंग देयर. सो ह्या गजालीचेर जर कॉल झाला देन गव्हर्नमेंट इज ऑल द राईट्स टू इशू फ्रेश शोकॉज नोटीस. एक फ्रेश शोकॉज नोटीस काढू येता, फ्रेश शोकॉज नोटिसान तांकां टायम दिवं येता आणि टायम दिल्या उपरांत आन्सर तांचे कितें आसा तातल्या प्रमाणे एक्शन घेवपाक जाय. हे जर केलें जाल्यार देन देर इज नो वे देट कॅन बी एस्केप टू दीस. फॅक्ट रिमेन्स इज स्ट्रक्चर इज इलिगल. फॅक्ट रिमेन्स जवळ 40-50 मिटराची ते झोपडी आशिल्ली, ती आज व्हडली जाल्यात. आनी हे सगळें म्हाका दिसता पेपराचेर आसा, हे सगळें आज डिपार्टमेंटाच्या फायलीन आसतले. हातूंत भितर रॉकेट सायन्स कांय नासता, कितें एनालिसीस करपाची गरज ना. यू जस्ट हॅव टू सी दीस डॉक्युमेंट. इतले जर सरकार करपाक शकना जाल्यार म्हाका दिसता सरकार खंय तरी हे प्रोटेक्ट करपाक सोदता. देर इज नो डाउट. डिसिप्लीन आनी पंचायती तांकां लायसन्स दिली वर्क केली. डिसिप्लीन लायसन्स एकूय लायसन्स ना, एकाय डिपार्टमेंटाचे वॅलीड लायसन्स ना अशें आसतनाय आज डायरेक्टर ऑफ पंचायत मुद्दाम डेटी दिल्ली वता त्या दिसा. वेन दीस मॅटर हॅज टू बी एक्सपेडायटेड डायरेक्टराक खंय तरी सेक्रेटरेटान गेले, असेंब्लीन आपोवन गेलो आनी खंय गेल्लो म्हणून अशें जाल्लें आसता. हे कित्याक घडटा म्हाका दिसता हे घडटा कारण एकूच आसा, सरकार खंय तरी हे डिले करून प्रोटेक्ट करपाक सोदता, डायल्यूट करपाक सोदता. आमी हे डायल्यूट जावपाक दिवचे ना. गोंयकार हांव आनी आमचे सगळे लोक जे आसा जो पर्यंत हे स्ट्रक्चर मोडना तो पर्यंत आमी ओगी बसपाचे ना. वी वील डिसाइड दॅट इफ रिक्वायर्ड ऑफकोर्स आय वील सिट ऑन फास्टिंग. फास्टिंग जाली म्हणून हांगा पाविल्ले, पूण आमी सांगून आशिल्ले गाडी गडबडीन. त्या वेळार आमकां एक अश्योरन्स दिले की ह्यो दोन ऑर्डर ऑटोमॅटिकली त्या वेळाचे सेक्रेटरी सरपंच जे आशिल्ले तांकां सिस्टमॅटिकली प्रोसेस फॉलो केलो एज डायरेक्ट एज पर पंचायत राजाय. आनी ताका लागून त्या ऑर्डरीक एज पर लॉ इट एज गॉन. वेरेज गव्हर्नमेंटाच्या अंडर जे कंट्रोलान जे डिपार्टमेंट आसा टीसीपी किंवा एसआय किंवा अदर डिपार्टमेंट तांणी हो प्रोसेस कित्याक फॉलो करना. दॅट मिन्स वी हॅव टू डाउट क्रेडिबिलिटी ऑफ द गव्हर्नमेंट अँड दॅट इज वॉट इज हर्टिंग. अँड इफ यू रिक्वायर्ड इफ यू हॅव टू स्टार्ट दीस फास्ट वी वील डू इट वाय नॉट बिकॉज वी स्टार्टेड इट वी गॉट दीस प्रॉब्लेम सॉर्टेड टू दीस लेवल नाव इट इज अगेन गोईंग बॅक टू डिफरंट प्रॉब्लेम. सो आय थिंक इट्स टायम वी ऑल टेक दीस सिरियसली आणि आम्ही जे त्या वेळार केले ते खंयच वेस्ट जावपाक जायना हाची म्हाकाय जबाबदारी आसा. सर तुमकां दिसता एक्शन ऑफ लॉ फॉलो जायना स्ट्रिक्टली? 100% 100% सरकारांचे जे ऑफिसर्स आसा ते डाऊन न्ही
कायदो खबर आसा तांकां न्ही. डम आसा जाल्यार काड तांकां, डम ना जाल्यार त्या पोजिशनाचेर आसा, देन यू हॅव टू टेक एक्शन एज पर लॉ. वाय आर यू नॉट टेकिंग एक्शन एज पर लॉ? बेसीक प्रिंसिपल्स ऑफ नॅचरल जस्टीस खंयचोय जो सरकारी अधिकारी आसता ताका हे शिकयता की खंयच्याय टायमा प्रमाणे जर तुका शोकॉज नोटीस काडपाचे आसा जाल्यार तो टायम दिवपाचो आसता. ही शोकॉज नोटीस आनी मागीर पर्टिक्युलर ऑर्डर दॅट फॉलोज आफ्टर हियरिंग द पार्टीज, हे जर घडले ना आनी हे जर केले ना, दॅट मिन्स इट इज डेलिबरेटली डन. Hurriedly done or deliberately done, both ways you have faulted. And if you have faulted knowing the law, then obviously there is something that does not meet the eye. And what does not meet the eye is the support from the back door of the government to this. Now let's ask, ask for a chief minister, okay, you are there to say that you are there to say that. So I strongly believe that the government of Goa is protecting this illegal structure. It's time government of Goa takes action. Thank you.